देवेंद्र फडणवीस यांचं मिशन ट्वेंटी ट्वेंटी फोर काय असणार आहे मला असं वाटतं की याला मिशन ट्वेंटी ट्वेंटी फोर म्हणण्यापेक्षा मिशन महाराष्ट्र म्हटलं पाहिजे कारण महाराष्ट्राला फोकसमध्ये ठेवून जो काही वेळ आमच्याकडे आहे त्या वेळाचा सदुपयोग आम्हाला करायचा आहे आणि म्हणून विशेषतः जी काही वेगवेगळी क्षेत्र आहेत या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामं करण्याचा प्रयत्न आमचा आहे उदाहरण द्यायचं झालं तर आज शेतीच्या क्षेत्रामध्ये विशेषतः शाश्वत शेती कशी करता येईल याकरता काही योजना आपण घेऊन आलो नैसर्गिक शेतीची योजना आपण आणलेली आहे त्यासोबत शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक कशी वाढेल याकरता पूर्वी जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मागेल त्याला शेततळ्यासारखा का कार्यक्रम केला होता आता मागेल त्याला शेततळं मागेल त्याला शेडनेट मागेल त्याला कॉटन श्रेडर मागेल त्याला त्या ठिकाणी ड्रीप इरिगेशन अशा अनेक योजना आपण या ठिकाणी राबवल्या आहेत की ज्यातनं शेती क्षेत्रातली गुंतवणूक आपण वाढवतो यासोबत विशेषतः इन्फ्रास्ट्रक्चरवर आपला मोठा भर आहे मागच्या काळामध्ये आपण नागपूर मुंबई समृद्धी एक्सप्रेसवे तयार केला आज पन्नास हजार कोटी रुपयाचा एक्सप्रेसवे तयार झाला आहे आणि मी आपल्याला दाव्याने सांगतो की दोन वर्षांनी ज्यावेळी आम्ही याचं सिक्युरिटायझेशन करू त्यावेळी पन्नास हजार रुपये आम्हाला परत मिळतील आणि आम्ही ते अन्यत्र लावू शकू त्यामुळे हे एक विकासाचं असं मॉडेल आपण तयार केलं आहे आज समृद्धी महामार्गामुळे चौदा जिल्हे थेट जेएनपीटी पोर्टशी जोडले गेले आहेत म्हणजे आज या चौदा जिल्ह्यामध्ये औद्योगिक अशा प्रकारची एक व्यवस्था तयार करण्याकरता किंवा कृषी उद्योगाकरता एक मोठी इकोसिस्टीम आपण त्या ठिकाणी तयार केली आहे आता तसाच आपण नागपूर गोवा हायवे करतो हा नागपूर गोवा हायवे जो आहे हा साधारणपणे विशेषतः म्हणजे जो मराठवाडा आहे या मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांचं पूर्ण चित्र बदलणार आहे म्हणजे विदर्भातला तर फायदा होईलच पण मराठवाड्याला सर्वाधिक फायदा होणार आहे पाच जिल्ह्यांचं चित्र आपण पूर्ण बदलतो आहोत किंवा आज आपण विचार केला तर जो काही आपण विरार अलिबाग कॉरिडॉर तयार करतो आहोत याच्यामुळे साडेसहा लाख कोटीची व्हॅल्यू आपण तयार करणार आहोत एकटा पुणे रिंग रोड आहे कि कोटी ची वैलिव आपन है। है आपन की ज्याच्यामुळे अडीच लाख कोटीची व्हॅल्यू आपण तयार करतो त्यामुळे हे केवळ इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट नाही आहेत हे महाराष्ट्राला नेक्स्ट लेवलला नेणारे प्रोजेक्ट आहेत आज आपण जर इरिगेशनचा विचार केला तर दोन नदी जोड प्रकल्प आम्ही करतो ज्याची किंमत एक लाख कोटी रुपये आहे आणि याच्यामध्ये वैनगंगा नळगंगा हा नदीजोड प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये साडेचारशे किलोमीटर आम्ही पाणी जे आहे ते घेऊन चाललेलो आहोत आणि याच्यामुळे विदर्भातले जेवढे दुष्काळी जिल्हे आहेत या जिल्ह्यांचा दुष्काळ पूर्णपणे संपणार आहे त्यासोबत जे वाहून जाणारं पश्चिमी वाहिन्या नद्यांचं पाणी आहे हे पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आम्ही आणतो आहोत की ज्याच्यामुळे गोदावरीचा खोरा जर डेफिसिट आहे आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे की नाशिक नगर आणि इकडे संभाजीनगर आणि मराठवाडा असा सातत्याने वाद होतो हा वाद कायमचा मिटेल आणि मराठवाड्याला आपल्याला पूर्णपणे त्या ठिकाणी दुष्काळ मुक्त करता येईल त्यामुळे असे जे मूलभूत परिवर्तन करणारे जे मोठ्या प्रमाणात जॉब ऑपॉर्च्युनिटीज तयार करणारे अशा प्रकारचे प्रोजेक्ट आहेत हे प्रोजेक्ट आपण हातामध्ये घेतलेले आहेत आज आपण पाहतात की ट्रान्स हार्बर लिंक आता पूर्ण होत आहे ट्रान्स हार्बर लिंक आणि न्यू मुंबई एअरपोर्ट हे दोन्ही पूर्ण झाल्यानंतर हा जो काही नयनाचा एरिया किंवा नवी मुंबईचा जो आता एरिया आहे रायगड जिल्ह्याचा इथे तिसरी मुंबई तयार होणार आहे आणि या तिसऱ्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ऑपॉर्च्युनिटीज तयार होणार आहे कारण आपल्याला कल्पना आहे की आज ऑइल जे आहे यापेक्षा डेटा पुढे गेला आहे म्हणजे डेटा हॅज सरपास्ट ऑइल इन इट्स व्हॅल्यू आणि देशाची सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट डेटा सेंटर कॅपॅसिटी ही आपण या एरियात तयार केलेली आहे ये त्याच्यामुळे येत्या काळामध्ये टेक्नॉलॉजीचं हब फिनटेकचं हब स्टार्टअपचं हब हे सगळं या भागामध्ये येणार आहे व्हॅल्यू ऍडिशन आणि व्हॅल्यू क्रिएशन ही या ठिकाणी होणार आहे म्हणजे जसं आज आपण बघतोय की एकटा पुणे रिंग रोड जो आहे हा ज्यावेळेस आपण पूर्ण करू त्यांनी अडीच लाख कोटीची व्हॅल्यू ही तयार होईल तर मला असं वाटतं की अशा प्रकारचे ब्रेकिंग असे प्रोजेक्ट्स की ज्यातनं व्हॅल्यू तर क्रिएट होईलच पण मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असे प्रोजेक्ट्स आपण हातामध्ये घेतले आहेत की ज्यातनं आपण महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतोय खरं म्हणजे आता आपण बजेट बघितलं असेल दहा लाख घरं यावर्षी आम्ही बांधतो आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणात ही घरं बांधून महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाला त्याचं घर मिळालं पाहिजे हे जे माननीय मोदीजींचं स्वप्न आहे हे स्वप्न एक्सिलरेट करण्याचं काम हे आता राज्याची योजना त्याला जोडून आम्ही करतो त्यामुळे सगळे जे मूलभूत क्षेत्र आहे पिण्याचं पाणी असेल तर केंद्रकारच्या योजनेतनं ते मिळत आहे आज आपण सांडपाण्याच्या योजना करतो शहर आणि गाव हे दोन्ही बदलण्याचं काम हे आता आपण या ठिकाणी सुरू केलं आहे आणि मिशन ट्वेंटी ट्वेंटी फोर म्हणा किंवा मिशन महाराष्ट्र म्हणा हेच आमचं मिशन